ज्या क्षणाची वाट पुणेकर मागील दोन वर्षांपासून पाहत होते तो क्षण आता आलेला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांची पालखी आज पुण्यामध्ये तिचं आगमन होणार आहे. काही क्षणातच जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आगमन जे आहे ते पुणे शहरामध्ये होणार आहे. संगमवाडी चौकामध्ये आता आपण आहोत आणि इथेच तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन अवघ्या काही क्षणांमध्ये होणार आहेत. लाखो वारकरी जे आहेत ते दोन वर्षानंतर पायी वारीसाठी आलेले आहेत. त्यांचा प्रवास जो आहे तो 20 जून रोजी देहू येथून सुरू झालेला होता. संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे तिचं प्रस्थान देहू येथून 20 तारखेला झालं होतं आणि आज तिचं आगमन पुणे शहरामध्ये होणार आहे. मागील 2 दिवसांपासून पुण्यातील जे वातावरण आहे ते अत्यंत भक्तिमय झालं होतं आणि अनेक वारकरी जे आहेत ते कालपासूनच पुणे शहरामध्ये दाखल झालेले आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आगमन संगमवाडी पुलाच्या इथे झालेलं आहे. पालखीचा रथ जो आहे तो या चौकामध्ये आत्ता दाखल होतोय. लाखो जे भाविक आहेत वारकरी आहेत ते इथे दाखल झालेले आहेत पालखीसोबत हरिनामाचा गजर करत हातामध्ये भागवत धर्माची पताका घेऊन तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन टाळ मृदुंगाच्या वादनात हे जे वारकरी आहेत ते आज पुणे शहरामध्ये दाखल झालेले आहेत. मोठ्या उत्साहात 2 वर्षानंतर हा जो पालखी सोहळा आहे तो साजरा होतोय. असंख्य जे भाविक आहेत ते दाखल झालेले आहेत. पालखी जी आहे ती काही क्षणातच या चौकामध्ये दाखल होईल. रथ जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. माऊलींच्या रथाचं जे दर्शन आहे ते आपल्याला आत्ता होतंय. अगदी काही क्षणामध्ये ते आपल्या अगदी जवळ येणार आहे. अनेक जे भाविक आहेत ते आत्ता पालखीसोबत अजून उत्साहात दाखल होत आहेत. याआधी देखील असंख्य वारकरी जे आहेत ते आले आहेत आणि आता देखील असंख्य वारकरी पालखीमध्ये येत आहेत.